सात वाजले आहेत आणि वर्धमान वाटिकाला आमचा स्पॉट होता चक्करधारीच्या समोर. सगळे निघून गेले आहेत, मीच लेट उठलो, आता निघतोय. आजचा दिवस तिसरा, तिथून आपण आता कालव्याला थांबू आंघोळीला. इकडे एवढी थंडी आहे की आवाज बसलाय माझा. मी जवळ चाल इकडे नाश्त्याला थांबलो आहे आता आम्ही. अरे सर मी मागे जाय, जे इथे दिसतात ते इकडे वजीर आहेत. ॲक्च्युली कालव्याला आंघोळ करायची होती पण कालव्याला पाणीच नाही आहे, सो त्यामुळे सगळे असे वीक झाले आहेत. आंघोळ झाली नाही, आंघोळीचा ब्रेक महत्त्वाचा होता. आंघोळ झाली नाही आहे सो त्यामुळे सगळे असे लो फील करत आहे. स्पॉट दिसायला लागला आहे, बट ह्या स्पॉटला पोचेपर्यंत 4-5 स्पॉट झाले. 4-5 चालायला जमत नाही आहे, डिहायड्रेट व्हायला होतं म्हणून वांदे झाले, म्हणून खूप वेळा हॉल्ट घेतला. इकडे साईद्वारका मंदिर आहे सांगवी सिटीमध्ये आणि तिकडे आपण आता आम्हाला तिकडे जागा दिली. हा आमचा जेवणाचा स्पॉट आहे.
जेवून निघालो आहे आम्ही आता. आता आमचा हॉल्ट आहे दलवी दरबार, इकडून 20 किलोमीटर आहे. आता इकडे बाबांचं मंदिर आहे ते बघायला जातो आहे. चला तर मग. समोर आहे ते पालखी थांबले तिकडे, त्याच्यासमोर पीर बाबाची दर्गा आहे. दळवी दरबारला पोचत आलोय. 500-300 मीटर वर दळवी दरबार आहे. मेन तर एवढा मोठा हायवे पार करायचा म्हणजे भीती वाटते. हॉटेल दलवी दरबार इकडे आहे.
तिकडे समोर लाईट आहे, तिकडे आम्हाला झोपायला जागा दिली आहे. आमचा टेम्पो आणि इकडे लाईट पेटते, तिकडे आमचे झोपण्याची सोय. माया उद्भवली.